आज सोळा जून मी अरुण घोडके शिवचंदन भाग क्रमांक एक हजार सहाशे एकोणनव्वद शिवरायांनी तोरण्याची डागडुजी करण्यास प्रारंभ केला त्यावेळी त्यांचे वय अवघे सोळा वर्षांचे होते मुरुंबदेव याच वेळी बांधण्यात आला आणि राजगड हा प्रचंड दुर्ग उभा राहिला म्हणून महाराजांना गडपती असे म्हटले जाते राजगड पाहावा मग हे लक्षात येते माचीची दुहेरी तिहेरी तटबंदी नाळ चिलकते बुरुज सर्व काही अजब वाटावे असेच आहे महाराजांचे दुर्ग प्रेम आणि बांधकामाचे कौतुक करताना फ्रेंच वकील इसवी सन सोळाशे सत्याहत्तरमध्ये म्हणतो की दुर्गम असलेल्या जिंजी किल्ल्याची पुन्हा त्यांनी डागडुजी केली पहिली तटबंदी बांधून नवे तट व बुरुज असे कौशल्याने बांधले की ते काम हिंदी लोकांचे नसून युरोपिनचे असावे असे वाटते काही जुने निरुपयोगी किल्ले पाडून त्यांनी कित्येक नवे भुईकोट व डोंगरी किल्ले बांधले पाश्चात्यांच्या पद्धतीचे अवलंबन करून त्यांनी मोठे खडक फोडले तलाव बांधले आणि उद्योगी युद्धासाठी लागणारे सारे काही इमारती वगैरे रचना बनवल्या समकालीन मोगल इतिहासकार मोहम्मद हसीम काफी खान विषयी म्हणतो की राजगड किल्ल्याचे मी कसे वर्णन करू काय त्या किल्ल्याची उंची काय त्याचा विस्तार जणू काही आकाशच पसरले होते त्याचे टोक पाहून छत्ती दडपते त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील वृषभी ओरडत असावा असे वर्णन मोहम्मद हसीम काफी खान याने करून ठेवले आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी